वैष्णवधाम येथे सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोन लाख रुपयाची टोमॅटो पाण्याखाली आहे शेतकरी तुकाराम दशरथ पवार यांचा तीन एकरचा टोमॅटोचा भाग सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलाय हा टोमॅटोचा बाग तयार करण्यासाठी जवळजवळ दोन लाख रुपये खर्च झाले हातात आलेल्या टोमॅटोचा बाग पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी तुकाराम दशरथ पवार यांना दोन लाख रुपयाचा आर्थिक तोटा झालाय प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून वेळेत त्यांना भरपाई मिळावी अशी विनंती शेतकरी तुकाराम दशरथ पवार यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वैष्णोधाम